भगवान निरंजन महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली होती. यावेळी जालना येथील नंदिनी मोगरकर या छोट्या कुस्तीपटूने बहारदार प्रदर्शन करत सर्वांची मन जिंकली. पहाडजिंगपुरा येथील निपट निरंजन महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी समाधीस्थळी यात्रा भरते. या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. यात्रेचे मुख्य आकर्षण कुस्तीची दंगल आहे. या दंगलीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जालना, अहमदनगर, परभणी इत्यादी जिल्ह्यातून मल्ल येतात. या दंगलीची सुरुवात उस्ताद कुंदनचंद डोंगरे, प्रभाकर पांडे यांनी केली होती. कुस्त्यांच्या दंगलीमध्ये पहिल्यांदाच महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. जालना जिल्ह्यातील 5 वर्षीय नंदिनी मोगरकर या खेळाडूनं मुलाबरोबर कुस्ती खेळून बहारदार प्रदर्शन करत सर्वांची मनं जिंकली. या यात्रेमध्ये कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा मागील 100 वर्षांपेक्षा अधिकची असून कुस्तीमध्ये विजयी झालेल्या मल्लांना लोक वर्गणी करून पारितोषिकं दिले जात असल्याची माहिती कुस्ती नियोजन समितीचे संयोजक डॉक्टर हंसराज डोंगरे यांनी दिली. जवळपास 150 ते 200 वर्षापासून ही यात्रा सुरू आहे आणि या यात्रेमध्ये औरंगाबाद जिल्हा ग्रामीण भागातील तसेच त्याचप्रमाणे जालना जिल्हा, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर या ठिकाणचे नामवंत मल्ल दरवर्षी या स्पर्धेमध्ये येतात आणि या विजेत्या मल्लांना रोख बक्षीस म्हणून लोकवर्गणींना जमा केलेला पैसा जो असतो तो त्या ठिकाणी दिला जातो. यावेळी खुशालचंद डोंगरे, प्रभाकर विधाते, ज्ञानेश्वर जाधव, परमेश्वर जयस्वाल, हिरा भातेवाले, शंकर पुंड, पृथ्वीराज डोंगरे, सिद्दीकी पहलवान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.